देश आजादी के 75 वर्ष पूरे होने पर अमृत महोत्सव मना रहा है। इस अवसर पर वाशी के राजीव गांधी कॉलेज में छात्रों के लिए एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां बीजेपी नेता दशरथ भगत ने स्वाधीनता आंदोलन में गांव का इतिहास और उसकी भूमिका पर अपने व्याख्यान के जरिए मार्गदर्शन किया। कार्यक्रम में पूर्व सांसद हरिवंश सिंह, वरिष्ठ CA EA पाटिल, एडवोकेट PC पाटिल समेत बड़ी संख्या में शिक्षक और कर्मचारी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। मुंबई के राजीव गांधी कॉलेज में आजादी के अमृत महोत्सव पर विविध कार्यक्रम चलाए जा रहे हैं। इस अभियान के तहत आज यहाँ स्वाधीनता आंदोलन में गांव की भूमिका और इतिहास विषय पर व्याख्यान कार्यक्रम चला। यहाँ कॉलेज संस्थापक पूर्व सांसद हरिवंश सिंह खास तौर पर मौजूद रहे। कार्यक्रम में प्रकल्पग्रस्त नेता दशरथ भगत, वरिष्ठ CA EA पाटिल और एडवोकेट PC पाटिल ने छात्रों का मार्गदर्शन करते हुए बताया कि आजादी की पहली हुंकार गांव से उठी और फिर स्वाधीनता का बड़ा आंदोलन बनी। उन्होंने कि असली भारत गांव में बसता है, जहां की कला, संस्कृति और जीवन भारत की असली पहचान है, इसलिए गांव का अस्तित्व खत्म होने से बचाना चाहिए। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। नहीं, ये गांव था, क्या बदल हो गया? किसी पाटिल साहब जैसे लोग, ये पाटिल साहब लोग आए और मैं भी तो गांव वाला ही हो गया हूँ, 80 से हूँ यहाँ, 42 ईयर्स। उसके बारे में सब बताया गया बच्चों को, शायद बच्चों को नहीं मालूम होगा, बच्चों को समझ में होगा कि ऐसे ही सब बिल्डिंगें थी पहले, जहां हम खड़े हैं यहां तो खाड़ी थी, बड़े बड़े पत्थर थे, पानी आता था खाड़ी का। आज यहां स्कूल है, कॉलेज है, नया शहर है, बहुत तरक्की किया नई मुंबई ने, लेकिन हमको गाँव को भूलना नहीं है। यह आज़ादी का अमृत महोत्सव यहाँ दरमियान दीदी विविध कार्यक्रम है, और हा कार्यक्रम आज का जो कई कार्यक्रम है तो विद्यार्थ्यांच्या समोर गावचा इतिहास, ह्या नई मुंबई शहरात जी गावं आहेत त्या गावांचा इतिहास काय आहे, हा अतिशय अप्रतिम टॉपिक घेतलेला आहे की शेवटी आई शिवाय मुलगा नाही आणि गावाशिवाय सिटी नाही, कारण शहराचा जन्म पहिला झाला नाही तर शहराचा जन्म गावापासून झालेला आहे, आणि त्या गावाचा एक इतिहास आहे, त्याच्या काही परंपरा आहेत, त्याच्या रूढी आहेत, त्याच्या काही भाषा आहेत, तो भाषांचा लय आहे, सण आहेत, सण सणावल आहेत, उत्सव आहेत, जत्रा आहेत, गौरी गणपती आहेत, या सर्व काही इतिहास आहे। सोबत या गावामध्ये अनेक हुतात्मे झालेले आहेत, संघर्ष झालेला आहे, लढे झालेले आहेत, जगण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी संघर्ष केलेला आहे, असा गावचा हा इतिहास आहे। ह्या शहरातल्या विद्यार्थ्यांना ज्या जमिनीवर, ह्या गावांच्या जमिनी आहेत, ह्या गावांच्या जमिनीवर जो ह्या ठिकाणी कॉलनीज निर्माण झाले, ही जी वसाहत निर्माण झाली, ह्या वसाहतीमध्ये जो नागरिक या ठिकाणी आलेला आहे, त्याला जसं त्याचा आईबाबा माहिती आहे, त्याची आई माहिती आहे, तसे ह्या ठिकाणी ह्या शहर आहे, ह्या शहरामध्ये देखील विलेजेस आहेत, ही जे नोडला जी नावं दिलेली आहेत ती एका गावामुळे दिलेली आहेत, ती नावं गावची नावं आहेत, असं अनेक भरगच्च म्हणजे इथल्या नागरिकांची एक पुण्याई आहे, त्यांचा सत्संग आहे, आणि ह्या माध्यमामध्ये भूमिपुण्य झालेली आहे, आणि म्हणून ह्या भूमीवर जो राहायला आलेला आहे, मग तो कष्टकरी असो, तो व्यापारी असो किंवा श्रमिक असो, त्याला नक्कीच ह्या जमिनीतून, असा ह्या जमिनीमध्ये जो जो नागरिक या ठिकाणी रुजला, या ठिकाणी स्थिरावला आहे, तो नक्कीच तो संपन्न झालेला आहे, आणि त्याचा आम्हाला समाज इतिहास हा या जमिनीवर होणारा जो का भाग आहे तो इतिहास जरी पुसला असेल, जो व्यापाराचा इतिहास पुसला असेल, राहणीमानाचा इतिहास पुसला असेल, परंतु रीतिरिवाज, परंपरा आणि प्रेम हा काय संपलेला नाही, हे अखंड चालू आहे आणि अखंड चालू राहणार। आज का अमृत महोत्सवानिमित्ताने त्या ठिकाणी गावचा इतिहास हा विषय घेऊन अभ्यास करतो, खरं म्हणजे हा भारत देश हा गावाचा इतिहास आहे, आणि त्यातल्या नवी मुंबई हा आत्ताच्या युगातील एक गावाचा इतिहास आहे। 1970 सालापर्यंत 65 सालापर्यंत जिथे गाव होते त्या ठिकाणी आता नवीन शहर झालेलं आहे, आणि त्या शहरातून चक्रात निर्माण असताना जो इतिहास घडला आहे त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं
आणि त्यामध्ये काय झालं, विद गावाले कसे गाव कसं आहे कसं आहे याचं ज्ञान व्हावं, हा माझे माध्यमाचे कॉलेजचा उद्देश असेल. खरोखर नवी मुंबई हे गाव हे गाव आहे. आज या ठिकाणी पाहिजे असे गावामध्ये सर्व एकत्र राहतात, नवी मुंबईसुद्धा एकत्र राहतात, इतर शहरामध्ये तसं नाही आहे. इतर शहरामध्ये अनेक प्रकारचे व्यंग पंग आहेत, पण नवी मुंबईमध्ये एक गावाची छबी आहे ती दिसते. त्याला कारण असं आहे, गावचा इतिहास नवी मुंबईकरांनी जपून ठेवले, गावाने जपून ठेवले आणि कोऑर्डिनेशन ठेवले, आणि कोऑर्डिनेशन करणारा जे देश आहे तो म्हणजे नवी मुंबई आहे. त्याच्या दृष्टीने गावाचा इतिहास काय, गावाच्या इतिहास आपण काय घेऊ शकतो, इतिहास आपण कशा निर्मिती करू शकतो, कशी प्रगती करू शकतो, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नवी मुंबई शहर आहे. त्यासाठी हरभंगसारखे व्यक्तिमत्व आले, बाहेरचे लोक जे आले त्यांनीसुद्धा त्यामध्ये तितकं सहभाग घेतला, एकरूप झाला आहे. हा एक मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास सांगण्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रशांचा भाग घेतला. बरं, नवी मुंबईमध्ये एवढ्या शिक्षण संस्था आहेत किंवा आता हे नवी मुंबई हे एक शिक्षणाचं हब बनत चाललेलं आहे, कारण एवढं प्रत्येक नोडमध्ये डिग्री कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, असं प्रत्येक म्हणजे सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने या शहरामध्ये सर्व शिक्षण संस्था इथे एकवटलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असं शिक्षणाचं इथं दिलं जातं. जसं पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात, तसं नवी मुंबईसुद्धा शिक्षणाचं माहेरघर बनत चाललं आहे. असं सुंदर शहर आणि दिवसेंदिवस अजून डेव्हलप चाललं आहे, होत चाललेलं आहे, आणि मोठ्या मोठ्या संस्था शिक्षणाचं काम करत आहे, त्यांना खरोखर धन्यवाद देण्यासारखं आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.